नमस्कार, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी विषय मराठी पान क्रमांक 31 व 32 वरील आम्ही चित्र वाचतो हा घटक अभ्यासणार आहोत। चित्रे पहा, प्रत्येक चित्रातील प्रसंग ओळखा व त्याचे वर्णन करा। प्रत्येक चित्रातील व्यक्ती एकमेकांशी काय बोलत असतील ते कल्पना करून लिहा। चित्र क्रमांक 1, प्रसंग आहे रेल्वे स्थानकावरील रेल्वेचे हे तिकीट घर आहे। तिकीट घरात एक स्त्री व एक पुरुष तिकीटाच्या खिडकीजवळ आतील बाजूस बसले आहेत। खिडकी बाहेर तिकीट काढणाऱ्यांची रांग लागली आहे। यामधील संवाद होतील, मला एक पनवेलचं तिकीट द्या। देते हं, हे घ्या। किती द्यायचे? 26 रुपये झाले। हे घ्या 30 रुपये। हे घ्या 4 रुपये परत। धन्यवाद। चित्र क्रमांक 2, हे एक रेल्वे प्रवासाचे चित्र आहे। गाडीच्या डब्यात खिडकीजवळ एक सैनिक बसले आहेत। त्यांच्या बाजूला एक मुलगी व तिचे बाबा बसले आहेत। समोरच्या बाकावर एक मुलगा आहे। सैनिक व मुलगी बोलत आहेत। यांच्यातील संवाद होतील, तुम्ही भारतीय फौजेतील जवान आहात ना? तुम्ही गाडीने कोठे जात आहात? होय बाळ, मी भारतीय सैनिक आहे। मी माझ्या गावी आईला भेटायला जात आहे। तुमचे गाव कोणते? कोकणातले देवगड हे माझे गाव। आम्ही पण सुट्टीत कोकणातच जात आहोत। तुमच्या गावाच्या बाजूच्या जामखंडे या गावी आम्ही जात आहोत। वा छान, गावाविषयी भरपूर गप्पा मारता येतील। चित्र क्रमांक 3, प्रसंग आहे हे रुग्णालयातील चित्र आहे। डॉक्टरीनबाई एका रुग्णाला तपासत आहेत। बाजूला एक परिचारिका तबकात औषध घेऊन उभी आहे। बाजूला रुग्णाचे कुटुंब उभे आहे। यांच्यातील संवाद होतील, हां बोला, आता कशी आहे तब्येत? काल रात्री थंडी भरून ताप आला, अजून आहे, अशक्तपणा जाणवतोय। श्वास घ्या, निसोडा। ताप कोणत्या प्रकारचा आहे त्याची तपासणी करूया। मी गोळ्या आणि औषध देते। लवकर बरं होईल ना डॉक्टर? काळजी करू नका, औषधे वेळेवर घ्या। वेळेवर जेवा आणि विश्रांती घ्या। चित्र क्रमांक 4, प्रसंग आहे हे औषधाचे दुकान आहे, म्हणजेच मेडिकल आहे। एक मुलगा व त्याची आई औषधे घ्यायला आली आहेत। मुलगा डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधाची यादी पाहत आहे। दुकानातील स्त्री नीट ऐकत आहे। बाजूला एक पुरुष औषधाच्या कपाटातील औषध शोधत आहे। यांच्यातील संवाद होतील, नमस्कार, मी माझ्या बाबांसाठी औषधं आणायला आलो आहे। ही पहा यादी। हां, एकूण 3 औषधे आहेत, आमच्या दुकानात मिळतील। सुरेश, ही 3 औषधे काढ। तुम्ही दिलेली औषधे पडताळून पाहतो, बरोबर आहे? किती पैसे झाले? एकूण 91 रुपये 40 पैसे। हा, हे घ्या, 100 ची नोट आहे। पावती द्या। हा, ही घ्या पावती व उरलेले पैसे। धन्यवाद। धन्यवाद। चित्र क्रमांक 5, प्रसंग आहे हे तयार कपड्यांचे दुकान आहे। आई, बाबा, मुलगा व मुलगी असे एक कुटुंब कपडे खरेदी करायला आले आहेत। काउंटर मागून एक माणूस कपड्याचा एक गठ्ठा हातात घेऊन येत आहे। विक्रेता गिरायकाला कपडे दाखवत आहे। यांच्यातील संवाद होतील, या माझ्या मुलासाठी टी शर्ट दाखवा, चांगला दाखवा। हा पहा, उत्तम टी शर्ट, लेटेस्ट डिझाईनचा। किंमत काय आहे? महाग नाही ना? अजिबात महाग नाही, तुमच्या मुलाला अगदी शोभून दिसेल। बरं, मुलीसाठी एक छान फ्रॉक दाखवा व यांच्यासाठी एक फुल शर्ट। ही तुलाही एक ड्रेस घे ना। माझं राहू द्या, आधी तुमची खरेदी होऊ द्या। चित्र क्रमांक 6, प्रसंग आहे
हे टपाल वाटपाचे चित्र आहे. पोस्टमन पत्र देत आहे, मुलगी पत्र घेत आहे, यांच्यातील संवाद होतील. बेटा हे तुमचे पत्र घे. कोणाचं आहे? बाबांचे दिसते आहे. इथे सही करा. होय ना, तुम्हाला घरी जाऊनच लोकांना टपाल वाटावे लागते ना. कर्तव्यच आहे ते आमचे. थांबा मी पाणी आणते. धन्यवाद. चित्र क्रमांक 7. प्रसंग आहे टेम्पो मधून भाजी वाहून नेण्याचे चित्र आहे. एक माणूस डोक्यावरून भाजीची टोपली वाहून आणत आहे. एक दुसरा माणूस त्या भाजीच्या टोपल्या टेम्पो मध्ये ठेवत आहे. तिसरा माणूस पाहत आहे. संवाद होतील. माधू, भाजीच्या टोपल्या नीट ठेवा बरं का? होय मालक, नीट ठेवतो. हा टोपल्या एकावर एक ठेवू नका, भाज्या चेपल्या जातील. होय मालक, म्हणूनच आजूबाजूला टोपले ठेवले आहेत. चित्र क्रमांक 8. प्रसंग आहे बस प्रवासाचे हे चित्र आहे. काही प्रवासी सीट वर बसले आहेत तर काही उभे आहेत. तरुण मुलगा तिकीट मागत आहे. स्त्री कंडक्टर तिकीट मशीन वर काढून देत आहे. यांच्यातील संवाद होतील. एक बोरिवली द्या. 12 रुपये द्या. हा हे घ्या. कृपया 2 रुपये सुट्टे द्या. सुट्टेची अडचण आहे. आमची पंचायत होते, ज्याला त्याला सुट्टे द्यावे लागतात. सुदैवाने माझ्याकडे 2 रुपये आहेत, हे घ्या. धन्यवाद. तुमच्या परिसरातील शिक्षक, पोस्टमन, शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच, विविध व्यावसायिक, नर्स, डॉक्टर इत्यादी व्यक्तींशी खालील प्रश्नांच्या मदतीने संवाद साधा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. प्रश्न आहेत: तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? कामाचं स्वरूप काय असतं? तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का? तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? लोक तुमच्याशी कसं वागतात? तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. लहानपणी तुम्हाला कोण हवं असं वाटायचं? तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? मुलांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये इतर इयत्तेसह तुमच्या इयत्तेतील सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. तुमच्या इयत्तेतील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.